नवनीत कौर राणा का मुख्यमंत्री पर आरोप, फोन नहीं उठाते उद्धव ठाकरे, किसानों की समस्याओं पर करनी थी बात। महाराष्ट्र में बरसात से किसानों की फसलों को हुए नुकसान और किसानों की आत्महत्या, साथ ही बिजली बिल माफ करने की मांग को लेकर सांसद नवनीत कौर राणा और विधायक रवि राणा ने महाराष्ट्र के राज्यपाल से मुलाकात की। उन्होंने कहा कि किसानों की दिवाली अंधेरे में न बीते, इसलिए हमने सरकार से उनकी बर्बाद हुई फसलों का मुआवजा देने की मांग की है। नवनीत राणा ने मीडिया से बात करते हुए कहा कि हमने किसानों के मुद्दे पर बात करने के लिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को फोन किया था, उन्होंने फोन नहीं उठाया, इसलिए हमने राज्यपाल से मुलाकात कर किसानों की समस्याओं का समाधान करने की मांग की है। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण आज गव्हर्नर साहेबांना भेटलो, कारण की आज विदर्भामध्ये एवढे दिवस झाले खूप ठिकाणी पावसामुळे खूप जास्त अति नुकसान आमच्या विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात झालं, पण आमचे मुख्यमंत्री साहेब आजपर्यंत गेल्या 10-11 महिन्यापासून त्यांनी तिथे दौरा केला नाही, तिथे तिकडच्या शेतकऱ्यांची पाहणी केली नाही, त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही, एकही खासदार विदर्भातल्या त्यांना कॉन्फरन्समध्ये घेऊन विदर्भाची परिस्थिती का नाहीतर मराठवाड्याची परिस्थिती ते सुद्धा आपण जाणून घेतली नाही, आणि आज जे त्यांनी पॅकेज घोषणा केलेली आहे त्याचेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही ते गेलेले नाही। 10-12 दिवसानंतर दिवाळी आहे, दिवाळी आम्ही मागणी केली आहे आणि शेतकऱ्यांची मागणीसुद्धा होती प्रति हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे। जे मुख्यमंत्रींनी त्यांची सरकार बसायच्या आधी अकोल्यामध्ये दौरा करताना त्यांनी सांगितलं होतं स्पष्ट शब्दात की जर ठाकरे सरकार आली तर आम्ही नुकसान भरपाई 26,000 रुपये हेक्टरी हा प्रत्येक शेतकऱ्यांना आपण देणार आहे, पण आज त्यांच्या शब्दाला त्यांनी उभे ना राहताना त्यांना 10,000 रुपये त्यांनी प्रत्येक हेक्टरी नुकसान भरपाई दिली। नवनीत राणा ने कहा कि यदि सरकार ने किसानों की समस्याओं का समाधान नहीं किया तो हम मातोश्री के बाहर प्रदर्शन करेंगे। अब देखना होगा कि नवनीत राणा की इस धमकी का असर कुछ होता भी है या नहीं। स्पेशल डेस्क TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।